खराब होते काम करते चांगलं काम करते आता स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे. तुम्ही आज तुमच्या हस्ते ते कामाची सुरुवात झाली आहे, लोक सांगतात खूप गरजेचं होतं. नाही, हे गरजेचंच होतं, कारण हे 20 वर्षापूर्वीचं हे टॉयलेट आहे आणि 20 वर्षापूर्वीचं म्हणजे आता काय कंडिशन असेल तुम्हाला लक्षात येईल. तिकडे वस्ती पण जास्त आहे आणि लोकांचे हाल होते. आज मी जवळ त्यांच्या एक मला वाटतं 1-2 वर्ष लागलो आहे मागे, पण तेच मला सांगत नव्हते की बाबा आज करा उद्या करा. तो फंड पण मी पास करून ठेवला होता आणि आज त्याचं ओपनिंग झालं आहे आणि आता इथे सुंदरपैकी असं शौचालय उभं राहील आणि लोकांची गैरसोय आहे ती दूर होईल. बरोबर असतं, सगळीकडे काम होतं जिथे आले. भाऊंनी या घाटला विलेजमध्ये भरपूर प्रमाणात शौचालयाची पुनर्बांधणी केली, म्हणजे नुसती डागजुजी ही कधीच भाऊंनी केली ना. भाऊंचं म्हणणं नेहमी असतं की ती जर जुनी शौचालयं आहेत त्यांना जर डागजुजी केली तर ती परत खराब होणार. त्यामुळे ज्या वेळेला भाऊंनी शौचालयाचं कामं केली आहे तर मोठ्या पाण्यात ती संपूर्ण पुनर्बांधणी तोडून त्याची पुनर्बांधणी केली आहे. प्रॉपर त्याला ड्रेनेज लाईन दिली आहे आणि चांगल्या प्रकारे ती पाण्याची देखील सुविधा केली आहे आणि छानपणे म्हणजे जी शौचालयं भाऊंनी बांधलेली ती एवढी सुंदर आहेत की लोकं म्हणतात की त्याला लावलेले ज्या टाईल्स आणि ग्रॅनाइट जेव्हा बघितले जातात तेव्हा माणसं एवढी खुश होतात. पण भाऊंचं एक नेहमी त्यांना म्हणणं असतं की मी तुम्हाला शौचालय बांधून दिलं आहे पण त्याची निगा राखणं हे आपल्या रहिवाशांचं काम आहे. म्हणून तिथे भाऊंनी आता सूचना केली आहे की तुम्ही कोणतरी तिथे साफसफाईसाठी व्यक्ती ठेवा आणि त्याला काय होईल तर तुम्ही हे करा, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं हे मिळेल. कारण करोना काळामध्ये आता स्वच्छतेची सगळ्यांनाच माहिती पडली आहे आणि आपल्या घाटल्या गावामध्ये तसेच सर्वच लोक नेहमी कोऑपरेटिव्ह असतात तर त्याप्रमाणे हे भाऊंनी केलेलं काम चांगलं आहे. मी शुभेच्छा. काय सांगणार, आज इथे कामाची सुरुवात झाली आहे, किती गरजेचं होता सुरुवात. काय सांगणार, आता हे जे शौचालय होते आपले जवळजवळ 20 वर्षापूर्वी बांधलेले, त्यानंतर या शौचाची खूप हालत खूप खराब झाली होती आणि तिथे त्याचा जो चेंबर होता जी मलनिसार वाहिनी होती ती पण खूप लहान होती. त्यामुळे काय व्हायचं की लिटर पूर्ण जे पाणी घाण्यास मलनिसार सगळं खाण्यात ती मैदान द्यायची, त्यामुळे तिथे खेळणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास वगैरे व्हायचा. तसेच वरचे पत्रे जे वगैरे होते ते सुद्धा 20 वर्षापूर्वीचे पत्रे, त्यानंतर कोणी काही केलेलेच नाही याच्याकडे. ते पत्रेसुद्धा सगळे फुटले आहेत, वरून सगळं पाणी येतात खाली. तर खरंच 5-6 वर्ष झाली आजूबाजूच्या नागरिकांची ती इच्छा होती की लवकरात लवकर सगळ्यात बांधलं पाहिजे. आजूबाजू सगळ्या नागरिकांनी सांगितलं की हे झालंच पाहिजे होतं समजा. पण आज भाऊंच्या हस्ते याच शुभकार्याचं उद्घाटन झालं, त्यामुळे आता आजूचा आम्ही सदस्यांना खूप खुश आहोत. आमचे खूप भाऊ आमच्या 2 वर्षापासून पाठी लागले होते की कधी करताय कधी करताय, पण काय आपल्या इथे नवरात्र असते दिवाळी असते तो आम्ही ती वेळ एक पाहिजे होती आम्हाला, जेणेकरून सगळे सण वगैरे एकदा पार पडूयात मग आपण कामाला सुरुवात करूया. त्या याच्यामध्ये आता गावली जणांकडे सुरुवात आज झालेली आहे आणि आम्ही सगळे मित्र मंडळ तसेच आजूबाजूच्या सर्व नागरिकांमध्ये आम्ही भाऊंचे खूप खूप आभार आहोत.